गडचिरोलीतले आहे, एका दुर्दैवी आई वडिलांची आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी तालुक्यातल्या पत्ती गावात तापाच्या उपचारासाठी दोन मुलांना रुग्णालयात नेण्याऐवजी पुजाऱ्याकडे नेण्यात आलं. परिणामी उपचारात हयगय झाल्यानं दोन्ही भावंडांचा मृत्यू झाला. दुर्दैव म्हणजे गावात नीट रस्ता नसल्यानं, शववाहिकाही पोहोचत नसल्यानं या आई वडिलांना दोन्ही मुलांचे मृतदेह खांद्यावर घेत घरापर्यंत 15 किलोमीटरचं अंतर पार करावं लागलं. जड अंतकरणानं या आई वडिलांनी आपल्या दोन मुलांचे मृतदेह चालतच घरी आणल्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. 6 आणि 3.5 वर्षाची ही दोनही मुलं दगावल्यानंतर त्यांचे मृतदेह खांद्यावर घेऊन पाण्यातून चिखलातून वाट काढण्याची वेळ या आईबाबांवर आली. ही दृश्य काळीच पिळवटून टाकणारी आहेत. एकतर पोटच्या मुलांचा मृत्यू, त्यातच चिमुकल्या मुलांचे मृतदेह हंबरडा फोडत हे आई बाबा चक्क 15 किलोमीटरचं अंतर पार करत घरी घेऊन येत आहेत हे पाहून अंगावर अक्षरशः काटा येतोय. गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातला अतिशय काळीच पिळवटून टाकणारा हा व्हिडिओ आहे. उपचारासाठी डॉक्टरांकडे न नेता पुजाऱ्याकडे नेण्यात आलेलं होतं. ताप आलेला होता या दोनही मुलांना, 1 6 वर्षाचं मूल 1 3.5 वर्षाचं मूल. मात्र पुजाऱ्याकडे नेलं, उपचारात हयगय झाली आणि त्यातच या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. आणि इतकं ते अत्यंत काळीज पेवटून टाकणारा हा व्हिडिओ यासाठी की या मुलांचे मृतदेह मग या आई वडिलांना आपल्या खांद्यावर टाकून चिखलातनं पाण्यातनं वाट काढत घर गाठावं लागलेलं आहे. अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे. तर गडचिरोलीत एकंदरीतच आरोग्य व्यवस्थेचं आहे कसे 3-13 वाजलेले आहेत हे वेळोवेळी समोर आलेलं आहे. आणि आता तर उपचारासाठी डॉक्टरांकडे नेण्याऐवजी पुजाऱ्याकडे नेण्यात आलेलं होतं, त्यात उपचारात हयगय झाली, त्यामुळे दोन मुलांचा मृत्यू झाला. हे दुर्दैव, त्यातच आता ते मृतदेह खांद्यावर टाकून या आई वडिलांना घरापर्यंत 15 किलोमीटरचं अंतर चालत यावं लागलेलं आहे. तापामुळे या पोटच्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आणि शववाहिका नसल्यानं 15 किलोमीटरचे हे अंतर मृतदेह खांद्यावर घेऊन आई वडिलांना चालावं लागलेलं आहे. अँब्युलन्स मिळालीच पाहिजे, काय प्रश्न आहे हे त्या ठिकाणचं प्रशासन बघेल. पण एक खरं आहे की काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये 50 वर्ष सत्ता चालवण्याची संधी मिळाली, माती केलं सत्तेची. भामरागडमध्ये काँग्रेसने 50 वर्ष राज्य करून त्या भागाचा विकास केलाच नाही, गडचिरोली अविकसित राहिलं. तिकडला जो खाण उद्योग आहे, मायनिंग, तिकडले आर्थिक व्यवहार आपल्या हातात असावेत यासाठी गडचिरोली जिल्हा हा त्यांनी स्वतःकडे ठेवला. त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वेगळे कलेक्टर्स नेमले आणि आजही आदिवासी हा जगण्यासाठी संघर्ष करतोय. आरोग्य व्यवस्था नाही, रस्ते नाहीत, शाळा नाहीत, आणि जे आपण म्हणताय की मृतदेह खांद्यावर टाकून किंवा चिमुकल्यांचे किंवा आजारी गर्भवतींना खांद्यावर टाकून डोलीत टाकून आजही तिथे त्यांना प्रवास करावा लागतो, इतकंच कशाला मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आदिवासी भागामध्ये हेच चित्र आहे. काळीत चिरणारी ही दृश्य आहेत गडचिरोलीच्या अहेरीतली. इथे 6 वर्षाच्या आणि 3 वर्षाच्या दोन मुलांना ताप आला होता. आई वडिलांनी तिथल्या आजूबाजूच्या या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत गडचिरोलीचे सामाजिक कार्यकर्ते रामदास जराते यांच्याशी. आपल्यासोबत ते फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत. रामदास जरातेजी, अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी ही सगळी दृश्य अख्खं राज्य पाहत आहे, काय नेमकी तिथली परिस्थिती आहे? खरं आहे, खरं तर गडचिरोलीमध्ये विकास जो आहे तो इव्हेंट पुरता आहे. अहेरी, भामरागड, एटापल्ली, कोरची, कुरखेड्याचा असा कितीतरी भाग आहे जो विकासापासून आजही वंचित आहे. आणि या परिस्थितीमध्ये सरकार जे दावे करते की आम्ही विकासासाठी काम करत आहोत, तर तो फक्त ज्यांचं सरकार येते ते सरकार इथे इव्हेंट करण्यापुरताच विकास करतात अशी परिस्थिती आहे. आज हजारो गावं जिल्ह्यातली ही मुख्य प्रवाहात नाही आहेत. आणि आरोग्याच्या बाबतीत भीषण अशी परिस्थिती आहे, डॉक्टरची कमतरता आहे, त्याकडे सरकारचं लक्ष नाही आहे.
आमच्यासारख्यांनी पाठपुरावा केला त्याला प्रतिसाद नाही आहे. आणि आज ह्या संपूर्ण बाबीचं परिणाम म्हणजे हे आता घडलेलं प्रकरण आहे. या सगळ्यानंतर तरी स्थानिक प्रशासनाला जाग येईल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया. या 15 किलोमीटर मृतदेह खांद्यावर घेऊन या आई वडिलांना चालावं लागलं. स्थानिक प्रशासन त्यानंतर तरी जाग झालंय का, काही मदत या आई वडिलांपर्यंत पोहोचवण्यात आली का, पुढचे जे सगळं त्यांच्यासाठी काही मदतीची त्या ठिकाणी व्यवस्था झालेली आहे का? नाही, अजूनपर्यंत काही फार असं पाहिजे त्या पद्धतीने प्रशासन सक्रिय झालेलं नाही आहे. यापूर्वी सुद्धा अनेक अशा घटना जिल्ह्यामध्ये घडलेल्या आहे. बाल मृत्यू तर हा नेहमीचाच आहे, पण ज्या मातांचा मृत्यूचं प्रकरण आहेत अशी प्रकरणं अनेकदा इकडे घडलेली आहेत. प्रशासनाने ज्या पद्धतीची संवेदना दाखवायला पाहिजे ते नक्षलग्रस्त दुर्गम आहे अशा पद्धतीच्या गोष्टी सांगून या अशा घटनांकडे नेहमी पांघरून टाकण्याचं काम प्रशासनाकडून केलं जातं असंच आमचा अनुभव आहे. नक्कीच अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी हा सगळा प्रकार आहे. तुर्तास धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात रामदासजी त्यासाठी.